नमस्ते, मी कोमल। मैत्रिणीनो, आज आपण बनवणार आहोत भेजा बिर्याणी। आणि भेजा बिर्याणी बनवण्यासाठी मी दोन भेजे घेतलेले आहेत बकऱ्याचे। हे दोन्ही भेजे मी दोन ग्लास पाणी त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकून उकळवलं आणि त्याच्यामध्ये हे शिजवून घेतलेले आहेत 10 मिनटं। इथे 1 कप तांदूळ घेतलेले आहेत, हे 250 ग्रॅम तांदूळ आहेत बासमती राईस। इथे 1 टमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, 4 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या आहेत, 2 मोठे कांदे आहेत, 1/2 वाटी दही। इथे लाल मिरची पावडर, 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर आहे, 1 ते 1.5 चमचा आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट आहे। इथे हळद, गरम मसाला, मीठ, फ्रेश कोथिंबीर बारीक चिरलेली। इथे मी आपण बनवलेला पुदिन्याची पावडर घेतलेली आहे आणि इथे बिर्याणी मसाला घेतलेला आहे, किंचित हिंग घेतलेला आहे। इथे तेजपत्ता 3 ते 4, 1 चमचा शाही जिरे, 2 स्टिक घेतलेले आहेत दालचिनीच्या, 5 ते 6 काळी मिरी आणि 4 लवंगा घेतलेले आहेत फोडणीसाठी। इथे मी टोप ठेवलेलं आहे, त्याच्यात पाणी उकळतोय। त्याच्यामध्ये मी हे बासमती तांदूळ घेतलेले आहेत, ते मी शिजवून घेते आणि ते शिजताना त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा तेल आणि 1 चमचा लिंबाचा रस टाकणार आहे आणि तांदूळ शिजवून घेणार आहे। हा तांदूळ शिजवलेला आपण दाखवलेला आहे व्हिडिओ, त्या व्हिडिओजमध्ये पाहू शकता पुलाव बिर्याणीचा तांदूळ कसा शिजवायचा। इथे पॅन घेतलं आहे, ते छान गरम झालं आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकते। त्यात आपण हे खडा मसाला टाकणार आहोत। तेजपत्ता, शाही जिरे, लवंग, दालचिनी, काळी मिरी। त्याच्यानंतर मी टाकते इथे मिरची, टोमॅटो, कांदा। आपण छान शिजवून कांदा, मिरची, टोमॅटो आणि खडा मसाला जोपर्यंत शिजतोय तोपर्यंत आपण भेजा कटिंग करणार आहोत। आधी मी याच्यामध्ये आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकते। आणि हे आता आपण छान असं शिजवून घेऊया। मी त्याच्यावर झाकून ठेवते, 5 ते 7 मिनटं मध्यम आचेवरती शिजवून घेऊ। आपली फोडणी चांगली शिजते तोपर्यंत आपण भेजा कटिंग करून घेऊया। इथे मी ब्राऊन कांदा घेतलेला आहे, म्हणजे तळलेला बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी। आपण छान तुकडे करून घेतलेले आहेत। आपला राईस पण छान शिजत आले। आता मी गॅस बंद करते, कारण की आपल्याला पूर्ण शिजवायचं नाही आहे। हे बघा, आणि हे मी आता गाळून घेते। 5 ते 7 मिनटं झालेली आहेत, बघूया आपला कांदा किती शिजला आहे। संपूर्ण फोडणी छान शिजलेली आहे। तर ह्याच्यामध्ये आपण किंचित हिंग टाकणार आहोत। आता आपण सर्व मसाले टाकून घेऊया। त्याच्यामध्ये कोथिंबीर, पावसामचं हळद, अगदी छोटा चमचा गरम मसाला। त्यामध्ये मी टाकते बिर्याणी मसाला, पुदिना पावडर,
लाल मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ. आता हे आपण छान मिक्स करून घेऊया, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला भेजा व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आता हा संपूर्ण मसाला आपण छान असा शिजवून घेऊया 3 ते 4 मिनिट. बघूया 3 ते 4 मिनिट झालेली आहेत, मस्त आपला मसाला छान शिजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण दही टाकणार आहोत. छान मिक्स करून घ्यायचे आणि हे दही आता आपण त्याच्यामध्ये मिक्स करून पुन्हा एकदा झाकण ठेवून देणार आहोत. हे तेल सुटेपर्यंत, मसाल्यातून तेल वेगळा होईपर्यंत आपण छान असं शिजवून घेणार आहोत. बघूया 5 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही पाहिलं तर तेल छान असं सुटलेलं आहे, तेल मोकळा झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण भेजा टाकणार आहोत. मस्त मस्त खमंग सुटले. आता हे आपण पुन्हा एकदा 5 मिनिटं झाकून ठेवूया. आणि हे जे मसाला आहे ह्याच्यामध्ये, ह्याच्यावरती आपण आता लेयर टाकणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण हा तयार केलेला राईस पसरवायचा आहे. आपण हे पॅनमध्येच करतो. त्याच्यानंतर त्याच्यावरती कोथिंबरी, त्याच्यावरती आपण हे ब्राउन केलेला कांदा टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपण याची लेयर टाकणार आहोत. मग पुन्हा एकदा पूर्ण राईस थोडीशी कोथिंबरी आणि ह्याच्यावरती आपण 2 चमचे साजूक तूप टाकणार आहोत. आणि छान असं घट्ट झाकण लावून एकदा मंद आचेवरती 10 मिनिटं शिजवून घेऊया. मंद आचेवर शिजवण्यापूर्वी मी त्याच्याखाली जाळी ठेवते, म्हणजे जळणार नाही. आणि त्याच्यावरती मी हा पॅन ठेवून
आपण 10 मिनटं वाफावून घ्यायचं आहे. हा मस्त असा एक प्रकारचा सुगंध दरवळतोय, एक असा वेगळाच अरोमा तयार झालेला आहे मस्त. मी आता गॅस बंद करते. 10 मिनटं झालेली आहेत आणि आपली ही भेजा बिर्याणी मस्त तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता बघा, राईस पूर्ण असा मोकळा झालेला आहे. वा आपण आता हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. ही भेजा बिर्याणी सॅलड आणि कोशिंबीर बरोबर अतिशय छान लागते.